बऱ्याच दिवसानंतर ऊन पडले आणि त्याच्यामध्ये कोंबड्या स्वतःची अंघोळ करतात. आता कोंबड्या पाण्याने अंघोळ करू शकत नाही म्हणून मातीने हे करतात. आपल्या इथे रेती आहे, मग रेतीमध्ये कोंबड्या अंघोळ करायला लागल्यात. आता बघत असाल तर जिकडे तिकडे अशा कोंबड्या अंघोळ करतायत, इकडे आहेत तिकडे बसून आहेत. आता बघत असाल तर अशा पद्धतीने बऱ्याच लोकांना माहिती नसते ह्या गोष्टी. मग काही लोक असतात की हा कुठला आजार आहे का, तर मित्रांनो हा कुठला आजार नसतो. फक्त कसं आहे की कोंबड्यांना जे जू पिसू होतात, म्हणजे कुठले कुठल्या टाईपचे पॅरासाइट्स होतात, तर त्यांना मारण्यासाठी ह्या कोंबड्या ह्या अशा पद्धतीने आपलं स्वतःचं अंग ह्या मातीमध्ये झटकत असतात. तर हा कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे, तर हा फक्त एक नॅचरल त्यांची पद्धत आहे अंघोळ करण्याची, आणि ती खूप चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने अंघोळ करत आहेत. तुम्ही आता बघत असाल तर आता ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने होत आहेत. आणि ह्या आपल्या प्युअर अशा गावठी तुम्हाला दिसत आहेत त्या कोंबड्या. आणि पाऊस पाणी कुठेच दिसत नाही आहे, आणि त्याच्यामुळं काय झालं की नॉर्मल CRD-सारखा प्रकार आपल्याला दिसायला लागला आहे. कारण वातावरण डायरेक्ट चेंज झालं आहे, आणि डायरेक्ट साध्या पाण्यावरून दूषित पाण्यावरून डायरेक्ट आपलं फिल्टरचं पाण्यावर आलं आहे. त्याच्यामुळं थोडा नॉर्मल पाण्यामध्ये चेंजेस झालेत. आणि इकडे ह्या कोंबड्या अंघोळ करत आहेत. इकडे आता त्यांना ग्रीन फोल्डर आणून टाकायचं आहे, ग्रीन फोल्डर टाकलं नाही आहे. नमस्कार, मी उमेश पाटील विथ फार्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला एक कॉमेंट आली होती की कोंबडी खालून पिल्लं काढावीत आणि त्यांची ब्रुडिंग करावी, की कोंबडीनी पिल्लं काढली ती पूर्ण एकत्र करावी आणि त्यांची ब्रुडिंग करावी, किंवा मग इन्क्युबेटरमधून पिल्लं काढावी आणि त्यांची ब्रुडिंग करावी. तर हाच ह्याचबद्दल आज आपण पूर्ण असं बोलणार आहेत. कारण मित्रांनो कसं आहे की बऱ्याच असे संभ्रम आहेत आणि त्याच्यामुळं भरपूर अशा गोष्टी होत आहेत. तर कसं आहे की बरेच लोक सांगतायत की इन्क्युबेटरमधून पिल्लं काढली तर ती पुढे जाऊन खूळ होणार नाही आहेत. तर मित्रांनो तसं नाही आहे. कसं आहे की जेनेटिक एकच आहे, म्हणजे प्युअर गावठी कोंबडा असणार आहे आणि प्युअर गावठी कोंबडी असणार आहे, तर त्याचं पिल्लूही तेच निघणार आहे. जसं की तुम्ही एखाद्या लेडीची डिलिव्हरी होते ती नॉर्मल होते किंवा मग सिझरिंग होतं, तर दोन्ही पद्धतीने पण जे मूळ आहे जे बाळ येणार आहे जन्माला तर ते त्या दोघांचंच असणार आहे. असं नाही आहे की ते दुसऱ्या सिझरिंग केलं म्हणजे ते त्याचे जेनेटिक हे दुसरे येणार आहेत, तर असं नाही आहे. तर ह्याच पद्धतीने बघा आता आपल्या इकडे ह्या सर्व कोंबड्या, आणि ऊन आहे भरपूर त्याच्यामुळं सगळीकडे नुसतं खाजवा खाजव त्याची चालू आहे. कारण स्वतःची साफसफाई त्यांनी ती करून घ्यायला लावले. तर आता इकडे बघत असेल तर पूर्ण अशा ह्या कोंबड्या ह्या जिकडे तिकडे ह्या सगळ्या खाजवायचं काम त्यांचं चालू आहे. कारण त्यांना आताच टाईम भेटला व्यवस्थित. कारण ह्याच्या आधी पूर्ण तुम्ही आता बघत असाल तर इकडे पूर्ण असं पाणी असायचं आणि भरपूर असं इकडे ह्या गोष्टी असायच्या. तर मित्रांनो कसं आहे की आता आपल्या टॉपिकवर येऊयात, की जर तुम्ही कोंबडी खालून पिल्लं काढताय आणि समजा कोंबडीखाली तुम्ही 17-18 अंडी ठेवली, जास्तीत जास्त 15 अंडी ठेवायची, त्यापेक्षा जर जास्त मोठी कोंबडी असेल तर तुम्ही जास्त ठेवू शकता. पण जर 15 अंडी ठेवली त्याच्यातून एखादी कोंबडी 12-15 किंवा मग म्हणजे 100%-100% काढते, कधी कधी 10-12 ही अंडी काढते. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की कोंबडी काय करते की पिल्लांना घेऊन ही बाहेर फिरत असते. आता सांगायचं झालंच तर काय होतं की उन्हाळा आहे आणि आपल्याला पिल्लांना टेम्परेचर किती द्यायचं आहे, 33, पण बाहेर टेम्परेचर किती आहे, तर 40-42. मग अशा वेळेस पिल्लं आपली जगणार आहेत का, तर जास्त हीट होणार आहे त्याच्यामुळं पिल्लं कमजोर होऊन त्यांची मॉर्टॅलिटी होणार आहे. त्याच पद्धतीने काय करायचं आहे की समजा कोंबडी पावसाळ्यात असेल तर पावसाळ्यामध्ये आपल्याला टेम्परेचर किती सेट करायचं आहे, 33 करायचं आहे, पण कोंबडी पिल्लांना घेऊन फिरणार आहे. मग पावसात भिजल्यानंतर पिल्लं काय होणार आहेत, पिल्लांची मरतूक होणार आहे. त्याच पद्धतीने थंडीमध्ये काय होणार आहे की आपल्याला मेंटेन करायचं आहे 33° सेल्सिअस पहिल्या आठवड्यामध्ये, पण कोंबडी बाहेर घेऊन फिरते आणि बाहेर कितीचं टेम्परेचर असणार आहे, 25, 26, 27. तर ह्या पद्धतीने मग आपल्या कोंबड्यांची पिल्लांची मॉर्टॅलिटी होते. तर तुम्ही बघत असाल तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की 15 पिल्लं काढलेत पण पहिल्या आठवड्यामध्ये 10 राहतात, 5 मेलेले असतात, त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा 2-3 मेलेले असतात. अशा पद्धतीने पिल्लं ही आपली मर जातात आणि शेवटच्या म्हणजे 1-1.5 महिन्यानंतर फक्त 3-4 पिल्लं ही आपली शिल्लक राहतात. तर ह्यासाठीच मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कोंबडीला जर कोंबडीखालीच ब्रुडिंग करत असाल तर तुम्ही कोंबडीला बंदिस्तच ठेवा, 3x3 एरिया करा, किंवा मग तुम्हाला दाखवतो त्या पद्धतीने तुम्ही ब्रूडर्स तयार करू शकता. तर आता इकडे बघत असाल तर हे माझे असे ब्रूडर्स आहेत, हे बघा हे असे माझे ब्रूडर्स आहेत.
हे सर्व ब्रूडर्स आहेत हे बघा। तर हा ह्याच्यामध्ये एका कोंबडीमागे तुम्ही पहिल्या म्हणजे 15 दिवस तरी किमान 40-45 पिल्लं ठेवू शकता। आता काय करायचं की एकाच वेळेस 4-4, 5-5 कोंबड्या आपल्याला बसवायच्यात। बसवल्यानंतर एकाच दिवशी बसवणार त्याच्यामुळं मागे पुढे 1-1.5 दिवस अशी आपली पिल्लं निघणार आहेत। आता 40-45-50 पिल्लं जरी निघाली तर ती एकाच कोंबडीखाली आपण ठेवू शकतो आणि त्या ठिकाणी आपल्याला बल्ब लावून म्हणजे कोंबडीचीही ऊब द्यायची आहे आणि एक नॅचरल तर आहेच कोंबडी पण आर्टिफिशियल म्हणून आपल्याला 100 व्होल्टचे 200 व्होल्टचे असे आपल्याला बल्ब लावायचे आहेत जेणेकरून आपल्या कोंबड्यांना प्रॉपर अशी पिल्लांना ऊब मिळणार आहे आणि त्यांची मॉर्टेलिटी थांबणार आहे। मित्रांनो दुसरी गोष्ट काय करू शकता की तुम्हाला समजावतो ह्या ब्रूडरमध्ये समजा आपल्याला आपण कोंबडी खालून पिल्लं काढले इकडे आपल्याला अशा वीट ठेवायच्यात वीट ठेवून एवढी हाईट करायची हाईट केल्यानंतर आपल्याला 2-2.5 इंचाचा तूस लावायचा आहे यावरती आपल्याला इथे बल्ब लावायचा आहे आणि हाईट जमिनीपासून ते इथपर्यंत 1.5 फूट आपल्याला हाईट ठेवायची आहे आणि एक बल्ब लावायचा आहे। कसं आहे की जर एका पक्षाला जवळपास 2 वॅट आपल्याला लाईट द्यायची गरज आहे म्हणजे 100 पक्षी असतील आपल्याला 200 व्होल्ट आपल्याला 100-100चे 2 बल्ब लावा किंवा मग 200चा 1 लावा पण माझ्या मते तर 2 लावायचे। कसं आहे की समजा तुमची ब्रूडिंग चालू आहे आणि अचानक तुमचा बल्ब फ्यूज झाला म्हणजे उडाला 200 व्होल्टचा होता तो उडाला तर काय होणार आहे की पिल्लांना ब्रूडिंग डायरेक्ट स्टॉप होणार आहे। त्यावेळेस तुम्ही जर बाहेर असाल तर पिल्लं यांना थंडी लागू शकते। तर कसं आहे की आपल्याला 2 बल्ब लावायचे जरी 1 उडाला तरी 1 आपल्याला चांगल्या पद्धतीने कवर होणार आहे आणि पिल्लांना ब्रूडिंग ही म्हणजे तापमान हे भेटत राहणार आहे एकदम डाऊन होणार नाही। तर ह्या पद्धतीने करू शकतो। कसं आहे मित्रांनो की एकाच वेळेस आपण जास्त पिल्लं काढली तर आपल्याला वॅक्सिनेशन करायला परवडतं आपल्याला ब्रूडिंग करायला परवडतं आणि आपली मॉर्टेलिटी थांबते। कसं आहे की आपण ब्रूडिंग करत नसतो पिल्लांची भरपूर अशी मॉर्टेलिटी होते आपलं भरपूर असं नुकसान होत असतं। तर ह्यासाठी मित्रांनो आपल्याला ब्रूडिंग करणं खूप अशी गरजेचं आहे आणि पूर्ण ब्रूडिंग तुम्हाला 1 ते 21 दिवसापर्यंत काय काय ब्रूडिंगसाठी म्हणजे पिल्लं येण्याच्या आधी पिल्लं आल्यानंतर काय काय गोष्टी करायला लागतात ह्या पूर्ण आपण ट्रेनिंगमध्ये शिकवत असतो आणि एक गोष्ट अशी बारीक गोष्ट कुठलं मेडिसिन दिलं पाहिजे कशा पद्धतीने टेम्परेचर दिलं पाहिजे किती टेम्परेचर ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने अशा ट्रेनिंगमध्ये शिकवत असतो। तर लवकरच तुमचं हे ॲडमिशन करून घ्या कारण जागा फुल होऊ शकते। तर अशा पद्धतीने आपल्याला पिल्लांची प्रॉपर अशी ब्रूडिंग करायची। मित्रांनो माझी जर पद्धत तुम्ही बघाल तर मी तरी काय करणार आहे मी याच्या आधी तेच करायचो मी मशीनमधून पिल्लं काढायची आणि ती ब्रूडिंग करायची। कोंबडीखाली दिलं की आपलं खूप असं नुकसान होतं तर कोंबडीखाली आपल्याला पिल्लं द्यायचीच नाही जरी आपण पिल्लं कोंबडीखालून काढली 21 दिवसानंतर पिल्लू आपल्याला पिल्लं देणार। तर काय आहे की जेव्हा पिल्लं निघतील ते आपल्याला पूर्ण असे एकत्र करायचे आहेत आणि त्यांची आपल्याला ब्रूडिंग करायची एका पक्षाला 2 वॅट आपल्याला बल्बची सोय करायची चांगलं पाणी द्यायचं आहे चांगली मेडिसिन देऊन आपल्याला 1 महिन्यापर्यंत आपल्याला जवळपास ब्रूडिंग करायची आणि 1 महिन्यानंतर आपण पिल्लांना बाहेर फ्री रेंजमध्ये सोडू शकतो। कसं होतं की वॅक्सिनेशन प्रॉपर होतात मेडिसिन प्रॉपर जातात आणि सगळ्या गोष्टी फीड आपल्याला प्रॉपर देता येतात। आता कसं आहे कोंबडी कशी आता बघा इकडे बघत असाल तर ह्या सगळ्या आपल्या कोंबड्या आहेत आता ह्या सगळ्या इकडे अशा बाहेर फिरणार आहेत। आता कोंबडी काय करणार आहे की जेव्हा पिल्लं काढेल तेव्हा ती पूर्ण अशा फ्री रेंजमध्ये सगळीकडे पिल्लांना फिरवणार आहे आणि पिल्लांना फिरवल्यानंतर काय होणार की पिल्लं एवढी फिरून सगळी कमजोर होणार आहेत आणि त्यांना प्रॉपर असं फीड भेटणार नाही। त्याचबरोबर तुम्ही काय करणार की कोंबडीला रात्री टोपल्याखाली डालून ठेवणार आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की रात्रभर त्यांना 12 तास ना पाणी भेटणार आहे ना खाद्य भेटणार आहे त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो की त्यांची ब्रूडिंग ही प्रॉपर होत नसते आणि त्यांची मॉर्टेलिटी अशी भरपूर अशी होते। तर यासाठीच मित्रांनो मी तरी सांगेन तुम्हाला की कोंबडी खालून पिल्लं काढा आणि त्यांची ब्रूडिंग करा इन्क्युबेटरमधून पिल्लं काढा आणि त्यांची ब्रूडिंग करा बाकी कोंबडीच्या मागे तुम्ही लागू नका नॅचरल पद्धतीने कोंबडी खालून पिल्लं काढण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला इन्क्युबेटर वापरायचा नसेल तर पण ब्रूडिंग आपल्याला ही आर्टिफिशियलच करायची कोंबडीच्या खाली जरी करायची असेल तुम्हाला वाटतं की कोंबडीने त्यांना शिकवलं पाहिजे खायला प्यायला शिकवलं पाहिजे तर एका कोंबडीखाली तुम्ही 40-40, 50-50 पिल्लं ठेवून आणि ते बल्बची सोय करा आणि त्यांची त्याच पद्धतीने प्रॉपर अशी ब्रूडिंग करा
त्यांना मेडिसिन द्या, त्यांचं वॅक्सिनेशन प्रॉपर करा आणि त्याच्यानंतरच त्यांना बाहेर सोडा. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.